लाइन च्या लिकेज मुळे कोल्हापूर रोड सुभाष नगर रामनगर त्याचप्रमाणे आकाशवाणी परिसरामध्ये पाणी पुरवठा अखंडित होत असून अवेळी पाणी सुटत असल्याची माहिती पाणी पुरवठा अभियंता शरद सागरे यांनी युथ लीडरशी बोलताना दिली। या भागामध्ये ड्रेनेज लाइन फुटल्यामुळे अनेक ठिकाणी नळ कनेक्शन चोकअप झालेले आहे। त्याचप्रमाणे आकाशवाणी रामनगर भारतनगर त्याचप्रमाणे कोल्हापूर रोडवरचा जो काही पश्चिमेचा भाग आहे या भागामध्ये अपुरा आणि कमी दाबाने पाणी येत आहे, त्यामुळे हे फॉल्ट काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून जुन्या पाईपलाईन चेकअप करण्याचं कामही जोरदार हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात कोल्हापूर रोडचा पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहितीही शरद सागरे यांनी युथ लीडरशी बोलताना दिली। नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही सागरे यांनी यावेळी केले। सांगली शहरातल्या कोल्हापूर रोड परिसरामध्ये आकाशवाणी सुभाष नगर गंगाधर नगर राम गल्ली नगर 1, 2, 3 या ठिकाणी गेले काही दिवस पाण्याची कमी दाबाची तक्रार आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्या ठिकाणी आपल्या विभागाचं 7 ते 8 दिवस झाले जी आपली टीम आहे कामाला लागलेली आहे। तिथं 4 ठिकाणी वॉलची प्रोव्हिजन केलेली आहे, 2 जुने वॉल उकरून काढलेले आहे, 2 नवीन वॉल प्रस्तावित केलेली आहे आणि बरीचशी लाईन त्याची चेकअप केलेली आहे आणि कमी दाबानं पाणी आता गेलेलं आहे। येत्या 4-5 दिवसामध्ये उर्वरित जो फॉल्ट आज सापडलेला आहे एका ठिकाणी लिकेजचा ड्रेनेजच्या कामामुळे लिकेज झालेला आहे तो निश्चितपणानं शोधून काढून पाणी पुरवठा सुरळीत 1, 2, 3 दिवसामध्ये होईल अशी आपल्याला आशा आहे आणि त्या दृष्टीने विभागाची युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहे।